दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण 75 नद्या उपनद्या यांचे जल अमृत व्हावं यासाठी नदी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। चला जाणू या नदीला। या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आला आहे। परंतु पवित्र अशा व दर 12 वर्षांनी कुंभमेळा होणाऱ्या गोदावरी म्हणजेच गंगा नदीचा समावेश या नदी यात्रेच्या यादीमध्ये केलेला नाही। याबाबत सातत्याने प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही या शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश त्यांच्या जीआरमध्ये सरकारी आदेशांमध्ये केला नाहीये। हा मोठा अन्याय आहे, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून यासाठी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व साधू महंत पुरोहित संघ सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरण प्रेमी यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत गोदावरी नदी गंगा घाटावरील रामकुंडावर आत्मक्लेश करण्यात आले। आज या ठिकाणी गोदावरीचं प्रदूषण होऊ नये, त्याचबरोबर गोदावरीचं पावित्र्य आणि अनादिकालापासूनचे परमपवित्र असे हे गोदावरीचं तीर्थ आहे आणि या तीर्थाच्या संवर्धनासाठी त्याचबरोबर प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी सर्व नाशिककरांच्या वतीने आत्मक्लेश म्हणून यासाठी हे सर्वजण गोदावरीच्या तीर्थावर रामतीर्थावर बसलेले आहेत। आता मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासनाने जे गॅझेट काढलेले जीआरचं काढलेलं आहे त्यामध्ये इतर सर्व नद्यांचा उल्लेख केलेला आहे, गोदावरीच्या काही उपनद्यांचा पण उल्लेख केलेला आहे, परंतु पृथ्वी तलावावर सर्वात पहिल्यांदा आद्य तीर्थक्षेत्र आद्य जी महानदी आलेली आहे ही गोदावरी आलेली आहे आणि गौतम ऋषीने सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवानी ज्यावेळी सृष्टीची रचना केली त्यावेळेस गौतम ऋषीने आपल्या घोर तपश्चर्येने भगवान शंकराच्या जटेमधून गोदावरी प्रकट व्हावी आणि संपूर्ण विश्वाचा उद्धार व्हावा कल्याण व्हावं म्हणून या ठिकाणी गोदावरीची शंकराकडनं प्राप्ती करून घेतलेली आहे। ती ही जी गोदावरी आहे त्याच्यानंतर काही हजार वर्षानंतर भागीरथी उत्तरेमध्ये भगीरथ राजाने तपश्चर्या बडे दुःख के साथ कहना पड़ रहा है। महाराज शासन की ओर से जो जीआर निकाला गया अमृत महोत्सव में नदी जोड़ने का, महाराष्ट्र की एक प्रथम नदी जो गोदावरी है जिसकी अनादिकाल से इसकी वर्णन है, रामायण में ये भी वर्णन आया है कि प्रभु राम जी गोदावरी तट पर निवास किए हैं और प्रति 12 साल में यहाँ कुंभ मेला होता है, पूरा साधु संत भारत विश्व जानता है। जो प्रशासन किसी कारणवश शायद उनको जानकारी नहीं हो पाया हो, कोई गलती के कारण गोदावरी माँ के नाम उसमें समावेश नहीं किया गया है, तो हम प्रशासन से यही मांग कर रहे हैं जो जल्दी से जल्दी जो जीआर है उसको चेंज करे और गोदावरी माँ की उसमें नाम को जोड़े। आज वो निमित्त हमारे नासिक के सभी साधु संत और नासिक नगर के सभी प्रतिनिधि स्वरूप में आज हम लोग गोदावरी तट पर एक आत्मक्लेश कर रहे हैं जो महाराज शासन जीआर निकाले उसी निमित्त है। हम यही प्रार्थना करते हैं जो जल्दी से जल्दी गोदावरी नदी को उसमें समावेश करें, यही हम लोग के प्रशासन से मांग है। यासाठी नाशिक मधील साधू महंत पुरोहित संघ नाशिककर व सर्व पर्यावरण प्रेमी यांनी पवित्र अशा रामकुंड या ठिकाणी आत्मक्लेश केले। यात महंत भक्ती चरणदास महाराज, महंत राजाराम महाराज पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश जी शुक्ला, आयोजक निशिकांत पगारे, कॉम्रेड राजू देसले, एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाट, नंदिनी नदीचे प्राध्यापक सोमनाथ मुठाळ, वरुणा नदीचे सुनील परदेशी, राहुल जोरे, वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, पत्रकार सुरेश भोर, डॉक्टर अजय कापंडीस
योगेश कापसे, जगबीर सिंग, सुरेंद्र बोरसे, वैशालीताई चव्हाण, भारतीताई जाधव व मंगलाताई पिसे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी पंचवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून देण्यात आले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.